मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून आपल्या मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आलेले आहेत मजल मजल करत आपला मराठी चित्रपट हा मोठा होत चाललेला आहे आणि कमाईच्या बाबतीत देखील मोठा टप्पा तो गाठायला लागलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे मराठी चित्रपट बघणार आहोत ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक कमाई केलेली आहे अर्थात दोन हजार तेवीसमध्ये टॉप दहा चित्रपट ज्यांनी सर्वाधिक कमाई केलेली आहे या लिस्टमधील सर्वात टॉपवर असा चित्रपट आहे मित्रांनो की ज्याने थोडीशी कमाई अजून केलेली असती तर त्याने सैराटच्या बरोबरीनेच मराठीमध्ये शंभर कोटी कमावण्याचा विक्रम केलेला असता आणि मराठीमधील शंभर कोटी कमवणारा तो दुसरा चित्रपट राहिला अवघ्या काही कोटींवरून तो राहून गेलेला आहे चला तर मग मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक कमाई करणारे टॉप दहा मराठी चित्रपट कोणते आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश भक्ता इन्फॉर्मेटिव्ह गाणाजी मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काय व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा आणि आपला आजचा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा चला तर मग मित्रांनो आजच्या या खास व्हिडिओला सुरुवात करूया या लिस्टमध्ये दहा नंबरला सर्वांचा आवडता रावडी चित्रपट येतो तो म्हणजे रौंदळ रौंदळ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे यशराज डिंबळे नेहा सोनवणे ने यांनी काम केलेलं आहे आणि रौंदळ या चित्रपटाची चित टोटल कमाई ठरलेली आहे पाच कोटी रुपये नऊ नंबरला येतो एकदा येऊन तर बघा या चित्रपटात तेजस्विनी पंडित सयाजी शिंदे गिरीश कुलकर्णी यांनी काम केलेलं असून एकदा येऊन तर बघा या चित्रपटाने पाच कोटी तीस लाख रुपयांची कमाई केलेली आहे आठ नंबरला येतात घर बंदूक बिर्याणी घर बंदूक बिर्याणी या चित्रपटात आकाश ठोसर नागराज मंजुळे सयाजी शिंदे यांनी काम केलेले असून या चित्रपटाची टोटल कमाई आहे पाच कोटी नव्वद लाख रुपये सात नंबरला येतो शिवकालीन चित्रपट राव रंभा या चित्रपटात ओम भूतकर मोनालिसा बागल आणि शांतनुमोगे यांनी काम केलेले आहे राव रंबा या चित्रपटाने सहा कोटी पंचवीस लाख रुपयांची कमाई केलेली आहे सहा नंबरला येतो वाळवी वाळवी या चित्रपटात अनिता दाते सुबोध भावे स्वप्नील जोशी शिवानी सुर्वे यांनी काम केलेले असून हा चित्रपट मराठी क्रिटिक्सला प्रचंड आवडला होता या चित्रपटाने सात कोटी पंचवीस लाख रुपयांची कमाई केलेली आहे पाच नंबरला येतो महाराष्ट्र शाहीर महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात अंकुश चौधरी सना शिंदे यांनी काम केलेले असून महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाने सात कोटी पस्तीस लाख रुपयांची घसघशीत कमाई केलेली आहे यानंतरच्या सगळे चित्रपट डबल फिगर गाठण्यात यशस्वी झाले आहे चार नंबरला आहे अफलातून अफलातून या चित्रपटात सिद्धार्थ जाधव मिल्क ब्युटी तेजस्विनी लोणारी आणि कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांनी काम केलेले असून अफलातून या चित्रपटाने दहा कोटी एक लाख रुपयांची कमाई केलेली आहे आता आपण जाणून घेणार आहोत दोन हजार तेवीस मधील मराठीतील सर्वाधिक कमाई करणारे टॉप तीन चित्रपटांविषयी तीन नंबरला येतो दिग्पाल लांजेकर यांच्या शिवअष्टक चित्रपटामधील सुभेदार हा चित्रपट सुभेदार या चित्रपटामध्ये अजय पुरकर चिन्मय मांडलेकर स्मिता शेवाळे यांनी काम केलेले असून सुभेदार या चित्रपटाने तेरा कोटी तेवीस लाख रुपयांची कमाई केलेली आहे दोन नंबरला येतो मित्रांनो जिम्मा टू जिम्मा टू या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर रिंकू राजगुरू निर्मिती सावंत क्षिती जोग सायली संजीव यांनी काम केलेले असून जिम्मा टू या चित्रपटाने पंधरा कोटी रुपयांची कमाई केलेली आहे आणि मित्रांनो एक नंबरला येतो मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा दोन हजार तेवीसचा चित्रपट जो की मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ऑल टाईम रेकॉर्डमध्ये दोन नंबरला येतो तो म्हणजे बाईपण भारी देवा बाई भारी देवा या चित्रपटात रोहिणी हट्टांगडी सुचित्रा बांदेकर दीपा परब वंदना गुप्ते अशी तगडी स्टारकास्ट आहे आणि या चित्रपटाने तब्बल नव्वद कोटी पन्नास लाख रुपयांची तुफान घसघशीत कमाई केली आहे आणि हा चित्रपट मराठीतील ऑल टाईम सर्वाधिक कमाई करणारा दोन नंबरचा चित्रपट ठरला आहे या चित्रपटाने अजून साडेनऊ कोटी रुपये कमावले असते तर मराठीतील सैराट नंतरचा शंभर कोटी कमावणारा हा दुसरा चित्रपट ठरला असता इथून पुढे मराठी प्रेक्षकांनी लक्षात ठेवा की कमीत कमी शंभर कोटी पर्यंत तरी आपण एखादा चित्रपट घेऊन जाऊया आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तसेच तुम्हाला कुठला चित्रपट या दहा चित्रपटांमध्ये सर्वाधिक आवडलेला आहे हे देखील मला सांगा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत धन्यवाद